तेव्हा मित्रांनो हे भोपळ्याचं फूल आहे, त्या फुलाचं अशा प्रकारे फळधारणेमध्ये रूपांतर होते। नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतीची अपडेट आणि त्याचबरोबर भोपळ्याच्या शेतीची माहिती सुद्धा घेणार आहोत आणि सर्व शेवटी आपण भोपळ्याची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत। तर या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। चला समोर। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आम्ही निघलोय आज सकाळी सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी। तर पाहूया आज आपल्याला शेतामध्ये नवीन गोष्ट काय पाहायला मिळते। पावरची जी पाने त्याच्यावर दव बिंदू बघा कशा प्रकारे साचून राहिले। चला आता पुढे जाऊया। मित्रांनो आपले टोमॅटोची झाडं सुद्धा बांधून झालेली आहे, बघा पाहू शकाल अशा प्रकारे आपण ही झाडं बांधून घेतलेली आहे। हे बघा टोमॅटो कशा प्रकारे लागले ते सुद्धा आपल्याला दाखवतो। हे बघा, हे बघा इकडे पण टोमॅटो तुम्ही पाहू शकाल, खालून तर वरपर्यंत आहे टोमॅटो आणि सगळ्या झाडांना सेम आलेले आहेत बघा। मित्रांनो मेथीची भाजी पाहू शकाल तुम्ही, लाल काट जे असतं ते लाल काटाची मेथीची भाजी, लाल काट म्हणजे समजलं असेल आपल्याला इथे या पानाला कडेने लाल काट आहे बघा, एकच वापा केलेला आहे। तर मित्रांनो आता आलोय आम्ही वांग्याच्या शेताच्या कडेला, पाहू शकाल खाली जे आहे ते आपलं वांग्याचं शेत आहे। मित्रांनो आपण आलोय आता वांग्याच्या शेताच्या शेजारी, बघा पाहू शकाल आणि इकडं आपण या शेताच्या कडेने पूर्ण आपण भोपळा लावलेला आहे, म्हणजे इथं हळद आहे, हळदीच्या पाठीमागं आपण भोपळा लावलेला आहे कडेकडेने। इकडनं हा सगळा भोपळा आहे हे बघा। तर असा पूर्ण याकडेने तिन्ही बाजूंनी आपण भोपळा लावलेला आहे। भोपळ्याला फुलं कशा प्रकारे आलेत मी आपल्याला दाखवतो बघा। मित्रांनो सर्वात पहिलं मी आपल्याला भोपळ्याची कळी दाखवतो बघा, ही भोपळ्याची कळी आहे आणि नंतर कळीचं रूपांतर अशा प्रकारे फुलामध्ये होत आहे, पाहू शकाल हे भोपळ्याचं फूल आहे आणि फूल थोडस सुकल्यानंतर नंतर ते फूल अशा प्रकारे सुकतंय, ही सुकलेली फुलं आहेत। मित्रांनो फूल सुकल्यानंतर त्या फुलाचं अशा प्रकारे फळधारणेमध्ये रूपांतर होत आहे आणि अशा प्रकारे आपला भोपळा तयार होण्याची प्रोसेस सुरुवात होते बघा। नंतर ही कळी समोरून पडून जाते हे बघा, अशा प्रकारे ही कळी सुकून आहे ना पडून जाते पुढची फुलाची आणि नंतर हे फळ वाढत जातं आहे, मग ते मोठं होत आहे। मित्रांनो आपण पाहू शकाल अशा प्रकारे या फळ कळ्या आहेत बघा, इथे एक आहे बघा, इथं वरती फळकळी आहे, समोर आहे, अशा बऱ्याच फळकळ्या आलेल्या आहेत, फुलं सुद्धा भरपूर आहेत आणि पूर्ण कडेने आपण हे भोपळे लावलेले आहेत। मित्रांनो पाहू शकाल इथं दोन भोपळे आहेत हे बघा, तेव्हा इथं दोन भोपळे आहेत बघा, हे अशा प्रकारे हा एक आहे समोर। तर असे बरेच भोपळे लागलेले आहेत, काही जे मोठे झाले होते ते आपण घरी तोडून ठेवलेले आहे, समोर एक आहे बघा त्या गवताखाली आणि इकडच्या या बाजूने सुद्धा भरपूर भोपळे आहेत आपल्याकडे। तर आपण याच्यामधलाच एक छोट्या साईजचा भोपळा घेणार आहे हे बघा,
तेव्हा मित्रांनो इकडे पण भोपळे आहेत. तेव्हा इथे एक भोपळा आहे. तर रेसिपी साठी आपण एक भोपळा घेणार आहे. हे बघा हा आपण भोपळा रेसिपी साठी घेतोय. हे बघा रेसिपी साठी हा भोपळा घेतलाय. तेव्हा मित्रांनो इकडने जे भोपळे होते ते आपण तोडून घेतलेले जे मोठे झाले होते ते काही लहान साईजचे आहेत. अजून इकडं एक भोपळा आपल्याला दाखवतो मी. हे बघा पाहू शकाल केवढा झालेला आहे तो साईज बघा त्याची. 4 ते 5 किलो वजन असेल त्याचं. काही छोटे आहेत बघा इथं खाली खाली एक छोटा आहे. पुढं झाडांवर पण बरेच भोपळे आहेत. मित्रांनो सर्वात पहिलं भोपळा आपण स्वच्छ धुवून घेतो. आता आपण भोपळा कट करून घेणार आहे बघा. लगेच कट होतोय. कट केल्यानंतर अशा प्रकारे भोपळ्यावर पाणी जमा झालेले आहे. तर आता मधला हा बियांचा पोर्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागची साल सुद्धा काढून घ्यायची. मित्रांनो या भोपळ्याच्या पुऱ्या सुद्धा करतात. त्याच्यानंतर कालवण होते. गाजराचा हलवा ज्या प्रमाणे आपण तयार करतो त्याप्रमाणे हलवा सुद्धा बनवता येतोय. हे जे कट केलेले पीस आहेत ते बारीक करून घेणार आहोत. पीस आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे हे पीस बारीक करून घेतो मी. मित्रांनो अशा प्रकारे आपण रेसिपीसाठी भोपळा कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे. आणि इकडे पाहू शकाल आपण मसाले. मीठ घेतलंय, हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे, मिरची पावडर, धने पावडर आहे, थोडीशी जिरी आहे, खोबऱ्याचा किस आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपण कढईमध्ये तेल टाकतोय. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे ऍड करतोय. जिरे आणि कढीपत्ता त्यानंतर ऍड करतोय. आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले ऍड करतोय. मसाले ऍड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भोपळ्याचे पीस ऍड करतोय.
मित्रांनो आपण भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी ऍड करतोय। त्यानंतर आपण भाजी शिजण्यासाठी झाकून ठेवतोय। तर मित्रांनो 5 मिनिटं झालेले आहेत, आपण आता चेक करून पाहूया। आपली भाजी आता शिजत आलेली आहे, शिजलेली आपली भाजी। सर्वात शेवटी आपण यामध्ये नारळाचा पीस ऍड करतोय। तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आपली भाजी आता भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेऊया आता त्याच्यावर। गॅस बंद करून घेतो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रेसिपी आता तयार झालेली आहे। पाहू शकाल आपण लगेच टेस्ट करून पाहणार आहोत। आपले जस्ट साहेब आज शेळ्यांकडे गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते घरी नाही आहेत। तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।